यानंतर आमदार रोहित पवार बोलत आहेत, ते काय म्हणतात पाहूया. रोजगार मिळत ना खरंच, रोजगार जो आहे तो या युवकांना मिळेल अशी अपेक्षा आहे. नाही, जो व्हिडिओ आपण सर्वांनी बघितला जेव्हा पवारसाहेब स्टेजवर आले होते, त्यांना युवा वर्ग विद्यार्थ्यांकडनं मोठ्या प्रमाणात आणि त्यांच्या पालकांकडनं प्रतिसाद, हा टाळ्या शिट्ट्या आणि साहेबांचं नाव घेऊन आपण सर्वांनी बघितलं. लोकनेता बनणं तसं सोपं नसतं, त्याला 50-60 वर्ष द्यावे लागतात, लोकात जावं लागतं, लोकांसाठी लढावं लागतं आणि लोकांचा विश्वास संपादित करावा लागतो, आणि ते पवारसाहेबांनी केलं आहे. म्हणून कालचा प्रतिसाद आपल्या सर्वांना बघायला मिळाला, ती चांगली गोष्ट आहे. आणि त्यामुळेच आम्ही साहेबांबरोबर आहोत, कारण लोक साहेबांबरोबर आहेत आणि त्यांच्या विचाराबरोबर आहोत. राहिला प्रश्न रोजगार मिळाव्याच्या बाबतीत, आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट यायला पाहिजे, नवीन इन्व्हेस्टमेंट येत नाहीत. अनेक अशा कंपन्या ज्या महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यामध्ये आता स्थलांतरित होत चाललेल्या आहेत. आता कंपन्या जर येणार नसतील, तसंच आहे त्या कंपन्या जर जाणार असतील, तर मुलांना आपण कामं कुठं देणार आहोत? आपण ट्रेनी म्हणून त्यांना देणार आहोत का खऱ्या अर्थाने परमनंट जॉब देणार आहोत, हा प्रश्न आहे. त्यामुळे हे मेळावे घेत असताना त्याचं स्वागतच आपण केलं पाहिजे, पण त्यातून खूप लोकांना हाताला काम मिळेल अशी अपेक्षा आपल्याला ठेवता येणार नाही. आपल्याला खऱ्या अर्थाने या युवा वर्गाला जर काम द्यायचं असेल तर महाराष्ट्रातून गुजरातला गेलेले प्रोजेक्ट हे परत आणावे लागतील. आणि ज्या पद्धतीने ओडिसापासून इतर राज्यांमध्ये छोटे राज्य असतानासुद्धा मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट तिथं जात आहेत, तशाच इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रातसुद्धा याव्यात. गुजरातमध्ये 26 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंटचं तिथं टायअप झालेलं आहे, ज्याच्यातून 41 लाख लोकांना, मुलांना हाताला काम मिळणार, तशा बातम्या तर महाराष्ट्रातल्या येत नाहीत. त्यामुळे यासाठी जेव्हा महाराष्ट्रातले नेते प्रयत्न करतील तेव्हा शाश्वत अशा नोकऱ्या आपल्या युवांना देता येतील. दादा, काल मंचरमध्ये जो सही सभा झाली त्यावेळेला आधी अजित पवारांनी जर अमोल कोल्हेंना चॅलेंजच दिलं होतं, काल पुन्हा एकदा अमोल कोल्हेंना सेलिब्रिटी स्टेटसवरनं हिणवलं गेलं. सेलिब्रिटी तुम्ही एका बाजूला डॉक्टर अमोल कोल्हेंना बोलता आणि दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर या देशामध्ये जे कोणी सेलिब्रिटी आज लोकसभा नेता विधानसभा ह्याच्यामध्ये राज्यसभेवर आहेत, त्यांनी कधीही सामान्य लोकांच्या बाजूला आवाज उठवताना आपण बघितलं नाही जेवढा आवाज हा डॉक्टर अमोल कोल्हेंनी उठवलेला आहे. एखाद्या चांगल्या विचाराला लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजीराजे असतील, यांचा खरा विचार, खऱ्या गोष्टी ह्या लोकांपर्यंत येण्यासाठी ते प्रामाणिकपणे तिथं कलाकार म्हणून प्रयत्न करतात. आणि ते प्रयत्न करत असताना लोकांचा, महाराष्ट्राचा आवाजसुद्धा जर पार्लमेंटमध्ये ते उचलत असतील तर ठीक आहे, तुम्ही सेलिब्रिटी त्यांना म्हणा, पण ते खऱ्या अर्थाने जसा खासदार असावा तसे ते खासदार आहेत. आणि लोकांचा विश्वास हा डॉक्टर कोल्हेंवर आहे, त्यामुळे नेत्यांनी बोलून कोणाची किंमत कमी होत नसते, लोक पाठिंबा देत असतात त्यालीच किंमत वाढत असते, जे डॉक्टर कोल्हेंची आहे. मला सांगता येणार नाही दादा डिस्टर्ब आहेत का नाही आहेत, पण महाराष्ट्रातली जनता नक्कीच डिस्टर्ब आहे या सगळ्या वातावरणाला बघितल्यानंतर. आणि महाराष्ट्राची डिस्टर्ब जनता जी आहे, जे वातावरण राजकीय असू नाही तर सामाजिक अनुभव, जे कलुषित काही विचारांनी केलेलं आहे ते सरळ करण्याचं आणि एक वातावरण चांगलं करण्याची जरूरत आहे, त्यासाठी आम्ही सर्वजण लढत आहोत. फक्त एकच आहे की अनेक असे आमदार जे आता अजितदादांच्या पार्टीबरोबर गेलेले आहेत, ते आता भाजपच्या चिन्हावर लढायचं का काय असाही विचार करत आहेत, आणि त्याचं प्रतिनिधित्व काही दादांबरोबर असणारे नेते करतात अशी एक चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे काही आमदार हे कुठंतरी भाजपच्या चिन्हावर लढायला इच्छुक आहेत आणि काही आमदार लोकसभा झाल्यानंतर परत एकदा पवारसाहेबांकडे यायला इच्छुक आहेत. त्यामुळे लोकसभा झाल्यानंतरच आपल्याला कळेल विधानसभेचे इलेक्शन कशा होते. यालाच धरून एक प्रश्न आहे दादा, बाबासाहेब यालाच धरून एक प्रश्न आहे दादा, काल अमोल कोल्हे असं म्हणाले निलेश लंकेंना त्यांनी खुली ऑफर दिली की आमच्या सोबत येऊन तुतारी वाजवा, तर वळसे पाटील म्हणतात की याबाबत निर्णय अजित पवार घेतील. लंकेंचं नाही, तुमचं बोलणं झालं किंवा साहेबांसोबत काही बोलणं झालं निलेश लंकेंचं? नाही, मला या बाबतीत सांगता येणार नाही. डॉक्टर कोल्हेंचा नगरला कार्यक्रम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये ते तिथं लंकेंना एक अप्रत्यक्षपणे मदतच करत आहेत, त्यामुळे तिथं जर मदत ही केली जात असेल तर अपेक्षा आहे की विचाराला पक्कं राहणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे, पण आज त्या बाबतीत काय सांगता येणार नाही. लंकेंच्या पोस्टरवर साहेबांचे फोटो दिसतात, लंके इकडे येत आहेत की नाही? चांगली गोष्ट आहे, हळूहळू सगळ्याच आमदारांच्या पोस्टरवर साहेबांचे फोटो हे आपल्याला दिसायला लागतील.
फक्त लोकसभा उद्या, मग त्यानंतर आपण बघूया. लोकसभेला नगरचे उमेदवार असतील का नाही? लोकसभेचे उमेदवार कोणाला द्यायचं काय द्यायचं ते फक्त फक्त साहेब तिथे ठरवत आहे. त्या प्रक्रियेमध्ये मी कुठेही नाही, त्यामुळे त्या बाबतीतली माहिती मला तरी नाही. दादा कॉन्फिडंट वाटतात अमोल कोल्हे. अमोल कोल्हेंनी ठणकावून सांगितलं की बारामती आणि शिरूर यांच्यापासून कुणीच चुनून घेऊ शकत नाही, घेऊ शकत नाही. कारण हा कॉन्फिडन्स आलाय तो साहेबांच्या याच्यामुळे आलाय. पण नेमकं अजित पवारांना हे सगळं चॅलेंज असेल असं वाटतं तुम्हाला ह्या दोन मतदारसंघात? कुठं नाही, माझं एकच मत आहे की चॅलेंज सर्वच ठिकाणी असणार आहे. आणि फक्त दादांचंच का नाव तुम्ही घेताय, भाजपला सुद्धा चॅलेंज आहे. भाजपला चॅलेंज असल्यामुळेच मोदी साहेब गेल्या 3 महिन्यामध्ये 3-4 येऊन गेलेले आहेत. अमित शाह काल आहेत, आज आहेत, उद्या आहेत. आता मग ह्याच्यावरूनच समजून घ्या की महाराष्ट्राची परिस्थिती BJP वाटते तेवढी सोपी नाही, म्हणून एवढं लक्ष देऊन आहेत. आणि त्याच्याचबरोबर कालच्या बैठकीला असंही आम्हाला कळतं की फक्त भाजपच्याच नेत्यांना बोलवलं गेलं होतं, कुठल्याही मित्रपक्षाला बोलवलं गेलं नव्हतं. एक कुठंतरी एक संदेश दिला जातो आहे की BJP फक्त त्याच पक्षांना जवळ करते ज्यांची काही प्रमाणात ताकद आज आहे. जशी ताकद संपवली जाते ना ते कमी होते, त्यानंतर त्या पक्षाला महत्त्व देत नाही. हे रासपच्या बाबतीतसुद्धा आपल्याला बघायला मिळते, तसंच बीडचे काही पक्ष आहेत त्या बाबतीतसुद्धा आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे ही भाजपची प्रवृत्ती जी आता कुठंतरी मित्रपक्षालाही कळालेली आहे आणि लोकांनाही कळालेली आहे. पण मग भाजपचे तेच नेते हर्षवर्धन पाटील जे आहेत त्यांनी तर थेट मित्रपक्षच मला धमकी देतो असं पत्र थेट फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांनाच लिहिलं. आता तुम्ही जर बघितलं तर हर्षवर्धन पाटील साहेब हे BJP आहेत. ते कोणाबद्दल बोलताय तर राष्ट्रवादी अजितदादांबद्दल बोलत आहेत. विधानसभेच्या आवारामध्ये शिंदे साहेबांच्या पक्षातले एक मंत्री आणि एक आमदार तिथं भिडले, त्यामुळे हे जे काय चाललं आहे पक्षातल्या पक्षातच त्यांच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाद आहे. हे सगळे वाद बघता लोक यांना सोडून महाविकास आघाडीला नक्कीच मतदान करतील असं आम्हाला वाटतं. हर्षवर्धन पाटलांची मदत मागणार का? आम्ही लोकांची मदत मागतोय, लोक आम्हाला मदत करतील अशी आमची अपेक्षा आहे. आणि जे नेते आज जर आपण बघितलं आपापसात लढत आहेत, खरं तर ते मदत मागतात एकनाथ शिंदे साहेबांना की त्यांना मदत करावी. माझं तर मत असं आहे की सामान्य लोकांना जे काही गुंड आज धमकावत आहेत याच पक्षाला मतदान करा, याच पक्षाला तुम्ही पाठिंबा द्या, त्या सामान्य लोकांची बाजू कोण मांडणार? त्यांची बाजू मांडायला गेलं तर त्या गुंडावर कारवाई होत नाही. पण एखाद्या नेत्यावर जर कोणी बोललं तर लगेच SIT नाही तिथं कारवाई केली जाते. त्यामुळे आमचं मत आहे की लोक आज त्रासलेली आहेत, लोकांच्या बाजूला आम्ही सर्वजण लढत आहोत. अंकिता पाटलांचं एक विधान होतं दादा, अंकिता पाटील काय म्हणाल्या होत्या, दरवेळेस आमच्या पाठीत तुम्ही खंजीर खूप असला, यावेळेस मतदान करणार नाही. एक प्रकारे अजितदादांना हा इशारा होता, तुमचं काही बोलणं झालंय का आणि अशी गरज पडल्यास तुम्ही स्वतः बोलणार आहात का? कारण अंकिता पाटील पण नाही, जिल्हा परिषदमध्ये अंकिताताईंनी आम्ही काम एकत्र केलेलं आहे. आता ते भाजप बरोबर आहेत. अंकिताताईंचा कॉन्फिडन्स बघता कुठंतरी असं वाटतंय की इंदापूरमध्ये येत्या काळामध्ये विधानसभेला ती जागा ही भाजपला सुटेल आणि त्या अनुषंगाने त्यांचा कॉन्फिडन्स हा जास्त दिसत आहे. आणि ते फक्त इंदापूरमध्येच होईल असं नाही, बऱ्याच ठिकाणी अशी होण्याची परिस्थिती आहे. आणि त्याची कुणकुण कुठंतरी जे लोक आधीच्या विचाराला सोडून, म्हणजे ज्याच्यामध्ये साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, यांना सोडून दुसऱ्या पार्टीत जे गेलेले आहेत, आता त्यांच्यामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे की विधानसभेला भाजप हे आपल्याला भाजपवरच लढायला सांगेल नाही तर वेगळं लढायला सांगेल. दादा प्रकाश आंबेडकरांचा स्टँड अजूनही क्लिअर होत नाहीये असं ते म्हणतात की महाविकास आघाडीमधल्या 15 जागांवर काहीतरी खलबत शिजत आहेत, त्याच्यामुळे जोपर्यंत त्या जागा निश्चित होत नाही तोपर्यंत वंचितचा स्टँड क्लिअर होणार नाही असं काही आहे का? मेसेज क्लिअर दिला त्यांनी नाही त्या चर्चेमध्ये मी तरी नाहीये, पण एक नागरिक म्हणून माझी सुद्धा अपेक्षा आहे की प्रकाश आंबेडकर साहेब हे खूप मोठे नेते आहेत. संविधानाच्या बाजूनी लोकशाहीच्या बाजूनी ते नेहमी लढत आलेले आहेत. 2019 कोरेगाव भीमा झालं, वातावरण या महाराष्ट्रातलं थोडं कलुषित झालं आणि त्याच्यामध्ये वंचितचे उमेदवार जिथं जिथं उभे होते अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे दुर्दैवाने त्याची मदत ही भाजपलाच तिथं झाली. पण ते कोणाच्याही मनामध्ये नव्हतं, प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मनामध्ये सुद्धा नव्हतं. तो अनुभव बघता आणि लोकशाही आणि संविधान टिकावं यासाठी माझा विश्वास आहे एक नागरिक म्हणून की प्रकाश आंबेडकर साहेबांसारखे मोठे नेते हे महाविकास आघाडीबरोबरच येतील. थोडेफार सीट कमी करावे लागले
तरी सईटपेक्षा संविधान महत्वाचे आणि लोकशाही महत्वाचे हे त्यांनाही आणि आम्हा सगळ्यांना माहित आहे. दिलीप वळसेंनी काल तुमच्यावरती टीका केली आहे, पाणी प्रश्नावरून टीका केली आहे, त्यावेळेस त्यांनी बोलताना म्हटलं की तुमचा हट्ट पुरवण्यासाठी ओव्हरफ्लो पाणी नेण्याच्या ऐवजी बोगदा काढूनच पाणी नेण्यासाठी तुम्ही हट्ट धरला होता आणि त्याच्यावरूनच त्याच्यावर तुम्ही पत्राचं उत्तर दिलं होतं, त्या पत्रालाही त्यांनी काल उत्तर. मला असं वाटत नाही वळसे पाटील साहेबांनी माझ्याबद्दल ते काय बोलले, पण एक जुन्नरचा कुठला तरी आमदार आहे, त्या आमदाराच्या खांद्यावर बंदूक ठेवून बरंच काही तिथं ते बोलले गेले, त्यामुळे याचं उत्तर आम्ही जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा नक्कीच तिथं आम्ही देऊ. आणि जे काय कागदपत्र पवार साहेबांच्या सभेमध्ये मी स्वतः तिथं दिलेले आहेत ते सगळे कागदपत्र तिथं लोकांच्या हातामध्ये आहे, त्यामुळे 2018 वेगळं काहीतरी घडलं असं नाही, त्याच्यामध्ये पूर्णपणे वळसे पाटील साहेबच लक्ष देऊन होते, त्यांनीच पुढाकार घेतला होता, त्यांच्यामुळेच बीजेपीच्या काळामध्ये ती बैठक झाली, हे सगळं त्या मिनिट्समध्ये लिहिलेलं आहे. आता ते लोकांच्या हातामध्ये, त्यामुळे एखादा आमदार उगाचच एखाद्या नेत्याला खुश करण्यासाठी येऊन लोकांची बाजू न मांडता दुसरीच काहीतरी बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असेल तर तिथं गेल्यानंतर त्याबद्दलचं सुद्धा उत्तर त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये आम्ही सर्वजण देऊ. दादा काल तुम्ही जसं म्हणाला संदर्भात त्यांनी बोलताना असं म्हटलं की आता वेळ आली, लढाईची वेळ आली तरी आम्ही लढायला तयार आहे, मात्र अशा पद्धतीने पाणी जाऊन देणार नाही असं वळसेंनी बोललं. जेव्हा शेतकरी कांद्याच्या बाबतीत अडचणी होता सत्तेत असून हे शांत बसले, दुधाच्या बाबतीत अडचणीत होता सत्तेत असून हे शांत बसले, तिथं असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना इतरही पिकांसाठी मोठ्या प्रमाणात अडचण ही सोसावी लागत होतं, हे सत्तेत असताना शांत बसले. आता मग लोकांनाही कळलेलं आहे की हे सोयीचं राजकारण करतात, भाजपचं सरकार आलं तर भाजपला पाहिजे तशी पत्रं देतात, आणि मग जेव्हा सत्तेत विचार सोडून साहेबांची साथ सोडून लोकांची साथ सोडून फक्त सत्तेत कारवाई होऊ नये म्हणून हे जेव्हा जातात तेव्हा बाजू बदलतानासुद्धा आपण सर्वांनी बघितलेलं आहे, त्यामुळे लोकांचा विश्वास या नेत्यांवर किती आहे हा एक खरं तर अभ्यास करण्याचेच एक विषय आहे असं मला वाटतं. महायुतीची बैठक झाली तेव्हा महायुती असा शब्द त्यांनी दिला होता, मात्र जानकर आणि सदाभाऊ खोत दोघेही तिथे नव्हते. सदाभाऊ खोत यांनी तर स्पष्टीकरण दिलंय, जानकरांच्या बाबतीत आपण काही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत का 2-3 जागांचं? नाही, भाजपचं मत नेहमी काय असतं की ज्या पक्षाला आपण जवळ करतो हळूहळू त्यांना संपवणं हे भाजप नेहमीच करत आलेलं आहे. त्यांना असं वाटतं की जानकरांचा जो पक्ष आहे तो संपवला गेलेला आहे, पण शेवटी निर्णय लोक घेत असतात, ते बघूया आता येत्या काळामध्ये महाविकास आघाडीबरोबर ते येतात का नाही येत, आणि आले तर किती सीटासाठी येतात, तर पुढच्या 2 दिवसामध्येच आपल्याला क्लिअर कट कळेल की जानकर साहेब हे शेतकऱ्यांच्या बाजूला राहतात का सत्तेसाठी बीजेपीच्या बाजूला जातात. महाविकास आघाडीच्या जागा वाटपांचं कधीपर्यंत करण्याची शक्यता? वंचित आघाडी जो पक्ष आहे त्यांचं जे काही सीटच्या बद्दलची चर्चा आहे ती लवकरच संपेल, आणि ती संपल्यानंतर नावं जाहीर होतील असं पेपरमध्ये वाचल्यानंतर मला तरी वाटतंय. पण मग महायुतीकडे आज अमित शहा येत आहेत, त्यांच्याकडे पण तीच अडचण आहे, त्याच्यासाठीच अमित शहांना मुंबईत यावं लागतं? नाही, अडचण राहणार नाही. अमित शहा साहेब एखाद्या खोलीमध्ये या तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांना घेऊन बसले तर हे जे नेते आहेत जे विचाराला सोडून आता भाजपबरोबर गेलेले आहेत त्यांना कुठलाही पर्याय राहणार नाही. अमित शहा साहेब बोलले की तुम्हाला 4 घ्यायचे आणि तुम्हाला 10 घ्यायचे, ते गप गुणानं ते स्वीकारतील, त्यांच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय राहणार नाही हे सामान्य लोकांनासुद्धा माहीत आहे. का उगाच आज वातावरण ते करतायत हे मला माहीत नाही, कारण का अमित शहा साहेबांचं का ऐकावं लागतं हे सुद्धा जनतेला माहिती आहे. रोहित दादानंतर पवारांच्या साथीसाठी योगेंद्र पवार धावून आलेत, बारामतीमध्ये सातत्याने बैठका दौरा सुरू आहे, काय ताकद वाढवण्याचा प्रयत्न आणि दादांना दाखवून देण्याचा प्रयत्न? नाही, असं दाखवादाखवी कुणीच करत नाही. आपण जेव्हा विचाराला पक्क असतो, जेव्हा आपले आजोबा आज अडचणीत आहेत नाही तर अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय, तेव्हा त्यांचे नातू, कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक हे साहेबांकडे बघून, विचाराकडे बघून, साहेबांचा संघर्ष बघून, आणि जे भाजप आज कुटुंब आणि पार्टी फोडण्याच्या मागे लागलेलं आहे, दबावतंत्र, पैशाचा, गुंडाचा वापर करत आहे, या सगळ्या गोष्टीकडे बघितल्यानंतर युगेंद्र काय, येत्या काळामध्ये अजून असे लोक असतील की कदाचित जे कुठेही राजकारणाचे घेणं देणं नाही, पण ते त्या राजकारणामध्ये राजकारणात उभं राहण्यासाठी नाही पण एक विचार जिंकवण्यासाठी तिथं नक्कीच आलेले आपल्या सर्वांना बघायला मिळेल. तुमचे आरोप होते की आता तुम्ही अजित पवारांचं घर फोडलं, म्हणजे त्यांचं पुतण्या फोडलं, असं कोणाचा नाही म्हणजे ते आता साहजिक योगेंद्र त्यांचा पुतण्या आहे. कुणी आरोप केला? ते त्यांच्या घरातनं होणार ना आज 9 कुणी आरोप केलाय? होणार ना, आरोप जेव्हा होईल तेव्हा त्याचं उत्तर मी देईल. दादा तुम्ही, कारण का जेव्हा योगेंद्र तिथं आला होता मला सुद्धा माहीत नव्हतं,
मोबाईलवर कुणीतरी मला एक लिंक पाठवली ज्याच्यात तुमच्यासारख्याच एका मीडियाची एक लिंक होती, ती बघितल्यानंतर मला कळलं युगेंद्र तिथं ऑफिसला आलेला आहे. त्यामुळे ज्या गोष्टी खऱ्या असतात त्या आम्ही बोलत असतो. कुठेही आपण कुटुंब फोडण्याच्या नादी लागत नाही. बीजेपीचं ते काम आहे. बीजेपी पार्टी आणि कुटुंब फोडायसाठी माहिर आहे. दादा, तुम्ही ड्रग्सच्या बाबतीत काल एक ट्विट केलेलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये देखील एक थेट पोलीसच ड्रग्ज विकत होता असं दिसून आलं आणि त्याच्यावर गुन्हा वगैरे दाखल झाला. तुम्ही म्हणता की मंत्री देखील यात समावेश आहे, काय नेमकं हा खुलासा? आता ससून हॉस्पिटलमध्ये जे पाटील पकडले होते त्यांचं पुढं काय झालं, SIT झाली का नाही झाली, त्याच्यावर एन्क्वायरी झाली का नाही झाली, त्याचा अभ्यास केला गेला का नाही गेला, हे कोणालाच माहीत नाही. त्यावेळेससुद्धा चर्चा असे होते एका मोठ्या सत्तेत असलेल्या नेत्याचा फोन पोलिसांना गेला आणि मग त्या पाटलांना जे ड्रग प्रकरणामध्ये पकडण्यात आले होते त्यांना सोडवलं गेलं. मग चर्चा ही नेत्यांची आहेच. आता अधिकाऱ्याची चर्चा कशी असणार, कारण कालच एक अधिकारी पकडला गेला आहे 30-40 कोटी रुपयाच्या ड्रग्ज बरोबर. आता एकच अधिकारी आहे का असे अनेक अधिकारी आहेत हे बघावं लागेल. एक तुम्ही समजून घ्या, जेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांना मोठ्या नेत्यांना भेटण्यासाठी गुंड येतात, गुंड सेल्फी काढतात, गुंड रील करतात, तेव्हा गुंडांना एक असं वाटायला लागतं की सामान्य लोकांचं आणि पोलिसांचं राज्य नाही, हे आता गुंडांचं राज्य आहे. आणि मग गुंड धाडस करतात. मग धाडस जरा जास्तच वाढलेलं दिसतंय 2.5 वर्षांमध्ये, कारण ड्रग आणि त्याच्या बातम्या ह्या खूप मोठ्या प्रमाणात गेल्या 2.5 वर्षांमध्ये वाढलेलं आपल्या सर्वांना बघायला मिळतं. भाजपकडून सध्या मोदी का परिवार असं सोशल मीडिया कॅम्पेन सुरू आहे, काय गरज वाटली त्यांना लालूंच्या टीकेनंतर हे सगळं सुरू झालं? आता त्याचं मुख्य कारण असं आहे, अजितदादा असतील, एकनाथ शिंदे साहेबांचे चिरंजीव श्रीकांत भाऊ असतील, फडणवीस साहेब स्वतः, मुंडेताई असतील, तसंच सुजय विखे असतील, तसंच त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, ह्या सगळ्यांची नावं आपण जर घेतली आणि या सगळ्यांची गोळाबेरीज केली तर एक परिवारवाद याला BJP पाठिंबा देते ही चर्चा सामान्य लोकात सुरू झालेली आहे. आणि ती चर्चा दाबण्यासाठी कदाचित मोदी साहेबांचा परिवार हे कुठंतरी आता ॲडव्हर्टाईजमेंट सुरू केली गेली असं माझं तरी मत आहे. दुसरं असं, जरांगे आणि त्यांचे समर्थक जे आहेत ते गावोगावी बॅलेट पेपरवर मतदान आणण्यासाठी एका गावातनं 2-2 उमेदवार देणार, असं झालं तर थोडं तांत्रिक अडचण येईल या सगळ्या गोष्टीत लोकशाही नाही. ते काय करतायत, ते कोणाला जाऊन भेटतायत हे मला तरी सांगता येणार नाही. पण कसं आहे की आत्तासुद्धा काही शिक्षक मला भेटले, काही युवा भेटतात, स्पर्धा परीक्षा, बेरोजगार. आज मला असं वाटतं की शेतकरी, बेरोजगार युवा, शहरी ग्रामीण भागातले सामान्य लोकांच्या अनेक अडचणी आहेत, त्याच्यावर आज बोलण्याची जरूरत आहे. जे सत्तेत आहेत त्यांनी याच्यावर आपल्याला काय मार्गदर्शन करता येईल, काय पॉलिसी आणता येईल हे बोललं पाहिजे. आणि विरोधक म्हणून आम्ही या रिअल इश्यूजवर जे महत्त्वाचे विषय आहेत जे सामान्य लोकांना आज अडचणीचे वाटतात. गुंडागर्दी आज पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढली जाते, लोकसभेला गुंडांचा वापर केला जातो, या विषयावर खऱ्या अर्थाने बोलण्याची जरूरत आहे असं सामान्य लोकांचं मत झालं आणि आम्ही त्यांचाच आवाज म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये एका विचारासाठी लढत आहोत. उत्तर मुंबईचा एक प्रश्न आहे, उत्तर मुंबईत महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नाही अशी एक माहिती किंवा भाजपकडून टीका होते, त्यामुळे तुम्ही एकमेकांवर ढकलता की ही जागा तुम्ही लढा, असं काही आहे तुमच्या कानावर आले? तसं माझ्या कानावर तर नाही आलेले, उलट अनेक लोक तिथं इच्छुक आहेत म्हणून कदाचित ती चर्चा जास्त मोठ्या प्रमाणात झाली असावी. विषय एवढाच आहे, काल BJP मोठ्या प्रमाणातली यादी ही अख्ख्या देशाची जाहीर झाली, महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीचं त्यात नाव नाही. याच्यावरनं तुम्ही समजून घ्या की BJP कदाचित वाद आहे आणि बरेच लोक BJP तिकीट घ्यायला सुद्धा नाकारत आहेत. हे तुम्ही बिहारमध्ये पण कुठंतरी झालंय, मोठे मोठे नेते गौतम गंभीर असेल यांच्यावरनं सगळ्यांवरनं आपल्याला बघायला मिळालं की आता BJP तिकीटच बरेच लोक नाकारा लागलेत. आज नाकारतील आणि येत्या काळामध्ये BJP विरोधात सुद्धा ते प्रचार करायला कमी पडणार नाही असंही कुठेतरी चर्चा आता सुरू झाली. महाराष्ट्रात उमेदवार मिळत नाही भाजपला म्हणून त्यांनी यादीच अजून काढलेली? असं नाही, वाद खूप मोठ्या प्रमाणात आहे. कदाचित असंही असेल की जे पक्ष आज फुटलेले आहेत, BJP फोडलेले आहेत, त्या पक्षातल्या अनेक नेत्यांना त्या पक्षावर इलेक्शन लढण्यापेक्षा भाजपच्या चिन्हावर लढायला जास्त लोक इच्छुक असतील आणि तो वाद इतका पेटल्यामुळेच कदाचित ती यादी जाहीर झाली नसावी. शिरूर लोकसभेमधून पूर्वा वळसेंचं नाव पुढे येते, तसे स्पष्ट संकेतही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडनं काल देताना पाहायला मिळाले. 3 दिवसात नाव जाहीर होईल, पण मला वाटत नाही लोकसभेला एवढं धाडस हे वळसे पाटील साहेब करतील. कदाचित केलं तर विधानसभेलाच ते करतील, पण लोकसभेला तेवढं धाडस कुणीही कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला तिथून उभं करण्याचं करणार नाही. थँक्यू दादा. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.